ठेवीदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या शहराच्या वेगवेगळ्या भागात आणखीन 25 मालमत्ता आढळून आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखाकडून या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. कुलकर्णी यांच्या शहरात आणखीन काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती.